स्थानिक आमदार नेते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी महामंडळाच्या माध्यमातून 1,00,000 मराठा उद्योजक घडवण्याची संकल्प पूर्ती केलेली आहे। यासाठी काल पुण्यात झालेल्या भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र पाटील यांचं कौतुक केलेलं पाहायला मिळालं। मात्र नरेंद्र पाटील यांच्या संकल्प पूर्तीचा हा प्रवास कसा होता, किती सोपा, किती कठीण की अगदी सोपा होता हे नरेंद्र पाटील यांच्याकडून जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल यांनी। आपल्यासोबत माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील आहेत, ज्यांनी 1,00,000 मराठा उद्योजक घडवलेले आहे। त्यांचं ध्येय होतं आणि ते त्यांनी पूर्ण केलेलं आहे। यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक केलेलं आहे। स्वतः आपल्यासोबत नरेंद्र पाटील आहेत, आपण त्यांच्याकडनं हा त्यांचा ध्येयाचा प्रवास कसा होता याबाबत जाणून घेऊ। सर, 1,00,000 मराठ्यांना उद्योजक घडवणं हे तुमचं ध्येय होतं, हा संपूर्ण प्रवास कसा होता? 2014-15 ज्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कार्य सांभाळत होते राज्याचे, त्यावेळेला आमच्या मराठा चळवळीच्या लोकांनी फार मोठी आंदोलनं केली होती आणि या आंदोलनामधून एक मागणी अशी आली होती की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची पुनर्रचना करा। हे ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला काही महामंडळाचे चेअरमन हे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती जेलमध्ये गेलेच होते आणि अशा प्रकारे राज्य सरकारचा फार मोठा पैसा हा महामंडळाला दिल्यानंतरही त्याचा योग्य वापर होत नाही ही चिंता आदरणीय फडणवीस साहेबांना नक्कीच त्या ठिकाणी होती। मग अशा परिस्थितीमध्ये ह्या महामंडळाची पुनर्रचना करणं आणि पुनर्रचना करत असताना योग्य व्यवसायाच्या योग्य कामाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे हा दृष्टिकोन आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा होता। त्याच दरम्यान 2014 फार मोठ्या प्रमाणामध्ये काही ठिकाणी ओला दुष्काळ आणि दुष्काळी पडला होता। मग अशा वेळेला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी थेट त्यांच्या खात्यावर गेली पाहिजे ही संकल्पना फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात आणली आणि पंतप्रधानांनी त्याच्या अगोदर आणली। अशा परिस्थितीमध्ये महामंडळही थेट लाभार्थ्यांपर्यंत पोचलं पाहिजे, राज्य सरकारच्या महामंडळाच्या माध्यमातून थेट पैसा त्यांच्या खात्यावर गेला पाहिजे आणि म्हणून त्यांनी जी योजना काढली ती फार स्पष्ट होती की व्यवसाय करण्याकरिता बँकेमधून कर्ज आणि जे कर्ज घ्याल आपण 5 वर्षासाठी पहिल्या टप्प्यातलं 5 वर्षासाठी 10,00,000 कर्ज जे आपण घ्याल त्याचं व्याज परतावा महामंडळ तुम्हाला त्या ठिकाणी देणार म्हणजे 12% व्याज परतावना त्यावेळेला द्यायला सुरुवात केली आणि मग हे महामंडळाची पुनर्घटना झाली आणि 2018 ज्यावेळेला माझी विधान परिषद संपली त्यावेळेला मला बोलून स्वतःहून त्या ठिकाणी महामंडळाच्या चेअरमॅन पदाची जबाबदारी दिली आणि तिथून मग आमचा प्रवास सुरू झाला आणि त्यावेळेला काम कसं करायचं, कसं लोकांपर्यंत पोचायचं, मग ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त कसं ठेवायचं, पारदर्शकपणा कसा येईल याच्याबद्दल सातत्याने आदरणीय फडणवीस साहेबांचा सल्ला घेत असे। त्यांच्या ज्या सूचना यायच्या त्या सूचना मी टप्प्याटप्प्यामध्ये अंमलबजावणी करायचो। त्यांची एक सूचना आली की लोकांपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला जिल्हा स्तरावरती गेलं पाहिजे। दुसरा मुद्दा होता की सरकारलाही एक अडचण अशी येते की कधीकधी ह्याच्यामध्ये दलाल खूप मंडळी उभी राहतात आणि त्याच्यामुळं प्रत्यक्षात लाभार्थ्याला संधी मिळत नाही। मग त्यांच्या सूचना आल्या की नरेंद्र तुम्ही सुरुवात करा दौऱ्याची। माझा पहिला दौरा बीड जिल्ह्यामध्ये झाला, त्यावेळेला लोकांनी मला खूप ताकद दिली आणि तसे आम्ही प्रत्येक जिल्ह्यातले दौरे त्या मराठवाड्यामधूनच सुरुवात केली आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यामध्ये आम्हाला यश मिळायला लागलं। महामंडळाच्या बाबतीत राज्य सरकार किती सकारात्मक आहे असं तुम्हाला वाटतं? काय होतं, बऱ्याचशा वेळेला सरकारची भूमिका फार महत्वाची असते, खास करून मुख्यमंत्र्यांची, अर्थमंत्र्यांची। राजकारणामध्ये महामंडळाला राजकीय नेत्यांचं, खास करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्र्यांचं पूर्णपणे पाठबळ असणं गरजेचं आहे आणि ते सुदैवाने माझे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि नंतर एकनाथ शिंदेनी मला मनमोकळेपणे दिलं आणि त्याच्यामुळे मला या यशापर्यंत पोहोचता आलं। सर, मधल्या काळात ट्रॅक्टर योजना जी आहे ती बंद झाली होती, तेव्हा तुमची भूमिका होती आणि ती सुरू करण्यासाठी आपण काय प्रयत्न केले? आम्ही जोपर्यंत होतो महामंडळाचे संचालक अध्यक्ष म्हणून तोपर्यंत काही अडचण आली नाही, परंतु कालांतराने एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये योग्य पद्धतीने महामंडळाचे जे MD होते त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांना ब्रीफिंग बरोबर केलं नाही आणि चुकीच्या ब्रीफिंगमुळे त्या ठिकाणी ट्रॅक्टर योजना बंद झाली। ज्यावेळेला आम्ही परत महामंडळाची जबाबदारी घेतली
त्यावेळेला आम्ही ट्रॅक्टर योजना सुरू करण्यासाठी आम्ही तयारी दाखवली. या योजना सुरू करत असताना ज्यावेळेला मी परत एकदा फडणवीस साहेबांचा सल्ला घेतला तर त्यांनी मला सांगितलं की नरेंद्र, राज्य सरकारच्या काही योजनांमध्ये पहिल्यांदा काही पूर्वी अशा प्रकारे एक इन्स्टिट्यूशनल सेल म्हणून त्या ठिकाणी डिस्काउंट दिलं जात होतं, सवलती दिली जात होती. तर तुम्ही जे ट्रॅक्टरांचे मेन मॅन्युफॅक्चरर आहात त्यांना पत्र लिहा आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि त्यांना सांगा ट्रॅक्टर योजना सुरू करत असताना आमच्या थेट महामंडळाच्या लाभार्थ्यांना इन्स्टिट्यूशनल सेल म्हणून त्या ठिकाणी सवलती मिळाल्या पाहिजेत. त्यांनी दिलेली सूचना इतकी कामाला आली की काही ठिकाणी आम्ही जरा नेगोशिएशन इतकं चांगलं केलं की आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000 ते 1,00,000 वेगवेगळे ट्रॅक्टरवरती, वेगवेगळ्या मॉडेल्सवरती आणि वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंगकडनं त्या ठिकाणी सवलती देण्यात आल्या आणि आम्हाला परत एकदा खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक्टर योजना सुरू करायची संधी मिळाली. कर्ज वाटपाबाबत ज्या राष्ट्रीयकृत ज्या बँका आहेत त्यांची भूमिका जी आहे ती नेहमीच नकारात्मक जी आहे ती दृष्टिकोन पाहायला मिळतो. सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँक यामधील दरी आपण कशी मिटवणार आहात? काय होतं की बऱ्याचशा वेळेला राष्ट्रीयकृत बँकांमध्ये आम्ही पाहिलं की परप्रांतीय आहेत आणि ही जी योजना आहे ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आणि विशेषतः मराठा समाजाकरिता असल्यामुळे परप्रांतीयांना महाराष्ट्राची योजना समजून सांगणं आणि त्या योजनेअंतर्गत कर्ज मिळवून देण्यासाठी आम्हाला खूप त्रास होतो. आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा कोऑपरेटिव्ह बँकेने ही योजना खूप मोठ्या प्रमाणामध्ये उचलून धरली, कारण कोऑपरेटिव्ह बँकेचं जे जाळं आहे ते इतकं पसरलेलं आहे सहकार क्षेत्रातलं की त्या सहकार क्षेत्राच्या जाळ्यामुळे या महामंडळाच्या लाभार्थ्यांना प्रचंड कर्ज मिळालेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आता कारभार चाललेला आहे. परंतु आजही मला वाटतं की राष्ट्रीयकृत बँकांनी या योजनेअंतर्गत जास्त त्या ठिकाणी पुढाकार घेतला पाहिजे, कारण त्या ठिकाणी आम्हाला ठेवी द्यायची गरज नाही, तारण द्यायची गरज नाही आणि दोन प्रकारची क्रेडिट गॅरंटी जी केंद्र सरकारने दिलेली आहे त्याच क्रेडिट गॅरंटीच्या जीवावरती या महामंडळाच्या लाभार्थ्यांना कर्ज देणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न, आपण आपल्या मराठा समाजाला महामंडळांच्या योजनांचा जो लाभ आहे तो घेण्यासाठी काय सूचना, उपदेश किंवा मार्गदर्शन कराल किंवा काय आव्हान असेल आपलं? खरं म्हणजे आमचा 1,00,000 टप्पा आता पूर्ण होत आहे आणि मला याच्यात आनंद आहे की 1,00,000 घरांमध्ये महामंडळाची योजना गेली. 1,00,000 घरांमध्ये त्याच्या धर्मपत्नी, कमीत कमी 2 मुलं जे आपण घटनेमध्ये म्हणतो आणि आई वडील, अशा 6 लोकांना कळत नकळत लाभ मिळत असतो. मग साधारण 6,00,000 ती झाली. कमीत कमी 1 किंवा 2 कर्मचारी एका कारखान्यामध्ये काम करतात असं जर ग्रहण दिलं तर परत ती 2,00,000 लोक झाली, म्हणजे साधारण आम्ही 8 ते 9 लाखांपर्यंत महामंडळ पोहोचवलेलं आहे. भविष्यामध्ये आमचं टार्गेट याच्यापेक्षा फार मोठं आहे आणि याच्यामध्ये आम्ही आता तालुका स्तरावरची योजना पोहोचवण्यासाठी कार्यक्रम आखलेला आहे, ज्याचा दौरा माझा बुधवारपासून जालना जिल्ह्यातूनच सुरू होईल. कारण जालना जिल्ह्यामध्ये प्रचंड लोकांमध्ये महामंडळाबद्दल, बँकांबद्दल जी नाराजी आहे ती प्रत्यक्षामध्ये भेटून ती सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. भविष्यामध्ये आम्ही तालुका स्तरावरती काही यंत्रणा निर्माण करतो की ज्या लाभार्थ्यांना जास्त त्रास होणार नाही, तुमचे ई सेवा केंद्र, CAC सेंटर किंवा मग फ्रॉड करणाऱ्या लोकांकडे, एजंटकडे जायची गरज लागणार नाही, ह्याच्यासाठी आम्ही मोबाईल ॲप तयार करतोय की ज्या मोबाईल ॲपमधून तुम्ही तुमचे कागदपत्र अपलोड करू शकता, तुम्हाला किती व्याज परतावा आला ते तुम्ही पाहू शकता, राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये महामंडळाचे लाभार्थ्यांची संख्या किती आहे, कुठले नवीन व्यवसाय आपण सुरू करू शकतो, म्हणजे एखादा तरुण असेल ज्याला व्यवसायाची कल्पना नसेल अशांनाही त्या मोबाईल ॲपमधून आम्ही देण्याचा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करतो. असं एखादं सॉफ्टवेअर तयार करण्याचं आमचं काम चालू आहे. बँकेचं कुठंही त्या ठिकाणी थकबाकी नाही ही महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून जास्तीत जास्त बँका महामंडळाला या ठिकाणी ताकद देत असतात. या योजनेमधून माझ्या मराठा बांधवांना एकच सांगेल की नक्कीच आरक्षणाची आपल्याला गरज आहेच. आरक्षण हे घटनात्मक मिळालं पाहिजे, आरक्षणामुळे आपल्या मुलांना भविष्यामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, परंतु ह्या आरक्षणाचा फायदा महाराष्ट्रामध्ये किती मराठा बांधवांना होईल हा प्रश्न पहिला आपल्याला विचारून घ्या. यामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने जेवढं महामंडळाचा लाभ मिळेल, सारथी ही संघटना ही मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनानंतर झाली, या सारथीमधून आपली मुलांना शिक्षणासाठी कसा थोडासा आर्थिक सवलत अजून वाढून मिळेल याच्याबद्दल आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. नुकतेच राज्य सरकारने लाडकी बहीण म्हणा, लाडका भाऊ म्हणा,
किंवा मग शिक्षणाकरिता मुलांसाठी मुलींसाठी 100% कर्जमाफी, म्हणजे 100% कर्जमाफी नाही सॉरी 100% अनुदान हे आता मुलींसाठी राज्य सरकारकडनं दिले. इतकी चांगली योजना राज्य सरकार करत असताना आपण सरकारचा द्वेष करण्यापेक्षा सरकारला अजून चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन द्या एवढंच मला त्या ठिकाणी वाटतं. धन्यवाद सर आमच्या सोबत संवाद साधल्याबद्दल. आता 1,00,000 मराठा उद्योजक नरेंद्र पाटील यांनी घडवलेले आहेत, मात्र टप्पा अजून पूर्ण मोठा आहे, तो गाठायचा आहे. महामंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत योजना पोहोचवायच्या आहेत अशी संकल्पना नरेंद्र पाटील यांनी पुढच्या काळात आखलेली पाहायला मिळते. कॅमेरामन संदीप भारतीसह निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, नवी मुंबई.